नमस्कार, मी रेणुका, या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पश्चिम बंगालमधून आलेली. कारण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघात त्यांच्या पोटनिवडणूक झाली होती तिथे, आणि तिथे त्यांना भक्कम आघाडी काही वेळापूर्वी मिळालेली होती. आणि या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी जवळपास 45,000 मतांनी आघाडीवर आहेत. मतमोजणीच्या अजूनही 4 फेऱ्या बाकी आहेत आणि ममता या भाजपच्या आपल्या प्रतिस्पर्धी प्रियंका टिबळेवाल यांच्यापेक्षा 40,000 मतांनी आघाडीवर आहेत अशी माहिती सध्या कळतीय. 14व्या फेरीनंतर ममता बॅनर्जी यांना 55,404 मतं मिळाली. प्रियंका यांना 17,854 मतं मिळाली आहेत अशी माहिती सध्या कळतीय. पण याआधीच ममता दिदींच्या समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर जल्लोष करायला सुरुवात केली आहे. कारण ममता दिदींना मिळालेली आघाडी मोठी आहे आणि ममता दिदी आता विजयाच्या दिशेनं आहेत याचा विश्वास कार्यकर्त्यांना आहे. आणि त्यामुळे पोटनिवडणुकीतल्या या विजयी आघाडीनंतर समर्थकांनी जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे. पण त्याचबरोबर निवडणूक आयोगानं देखील पश्चिम बंगाल सरकारला एक महत्त्वाचं पत्र लिहिलेलं आहे. एकूणच पश्चिम बंगालमधल्या हिंसाचाराची पार्श्वभूमी लक्षात घेता पोटनिवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचार किंवा विजय मिरवणूक होणार नाही याची काळजी घ्या असं एक प्रकारे स्पष्टपणे निवडणूक आयोगानं या पत्राद्वारे नमूद केलेलं आहे. अधिक माहिती घेणार आहोत प्रशांत लीला रामदास, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, पोटनिवडणुकीमध्ये ममता दिदींची ठोस आघाडी दिसतेय आणि त्यामुळे मुख्यमंत्रीपदी कायम राहण्याचा मार्ग मोकळा. बरोबर आहे, मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मार्ग मोकळा झालाच आहे. पण महत्वाचं म्हणजे भवानीपूर मतदार विधानसभा मतदारसंघातून जी पोटनिवडणूक झाली तिचं 19वी फेरी पार पडलेली आहे. आणि 19व्या फेरी जे पार पडल्यानंतर जे आकडेवारी जे समोर येत आहे त्यामध्ये तृणमूल काँग्रेसला जवळपास म्हणजे ममता बॅनर्जीला 76,413 मतं मिळाली आहे, तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार ज्या टिब्बीवार आहे त्यांना 24,396 मतं मिळाली आहे. याचा अर्थ असा होतो की जवळपास 52,017 मतं हे आघाडीवरती आहे त्या, आणि यानंतर पुन्हा 2 राऊंड अजूनही अतिरिक्त आहे. याचा अर्थ 2011 मध्ये जेव्हा त्यांना एक मोठी आघाडी मिळालेली 54,213 मतांनी त्या निवडून आलेल्या 2011 मध्ये, तीही आघाडी आणि तीही मार्जिन किंवा तीही आघाडी जी आहे ती निश्चितपणे यावेळेस पार होईल अशा प्रकारे शक्यता व्यक्त होत आहे. आणि ममता बॅनर्जी यांनी या 50,000 जो आकडा आहे जो विजयी आकडा असतो तो त्यांनी पार केलेला आहे. आणि त्याचमुळे त्यांच्या निवासस्थानी आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयामध्ये दोन्ही ठिकाणी जल्लोष सुरू आहे. आणि महत्वाचं म्हणजे एकीकडे जसं आपण उल्लेख केला की निवडणूक आयोगाने पहिलेच बजावलेलं आहे सगळ्यांना पत्र जारी केलं सर्व राजकीय पक्षांना की विजयाचा जल्लोष करू नये, कारण की यापूर्वी त्याला गालबोट लागलेला आहे, यानंतर मोठा हिंसाचार झाला होता, त्याच्या आधारावरती निवडणूक आयोगाने हे पत्र जारी केलं आहे. पण कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थितीच्या मुद्द्यावरती त्यांनी स्पष्ट केलं आहे की पश्चिम बंगाल पोलिसांनी आणि या संदर्भात काळजी घ्यावी. पण यावेळी जर बघितलं तर भवानीपूर मतदारसंघामधून ममता बॅनर्जी यांनी 50,000 जास्त मोठी आघाडी घेतलेली आहे आणि 2011 देखील जो त्याचा विक्रम आहे तो देखील विक्रम ती यावेळेस मोठी अशी शक्यता असते. प्रशांत, त्याच्यामुळे ममता दिदींनी स्वतःची छाप तर उमटवलेली आहेच या सगळ्या मतदारांवर. पण एकदा पुन्हा एकदा सिद्ध झालंय की ममता दिदींचंच राज्य पश्चिम बंगालमध्ये आहे हे पुन्हा एकदा आजच्या पोटनिवडणुकीनंतर स्पष्ट होताना दिसतंय. बरोबर आहे, ममता बॅनर्जीचा चेहरा आणि ममता बॅनर्जीच्या पक्षाने ज्या पद्धतीने ही सत्ता कायम केली भारतीय जनता पक्षासोबत लढाई करून आणि त्या या लढाईमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पद देखील म्हणालो पण ज्या तिथून त्या लढल्या होत्या त्या पोटनिवड विधानसभेत लढल्या तिथून त्या पराभूत झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी भवानीपूर मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतला. आज जेव्हा निर्णय पुढे येतोय की यामध्ये तिथल्या जनतेने भरघोस मतदान हे ममता बॅनर्जीला केलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा ममता बॅनर्जीच्या चेहऱ्यावरतीच ही संपूर्ण निवडणूक झाली असं म्हणावं लागेल. आणि एक प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला जोरदार धक्का बसल्या कारण की त्यांना अजूनही 25,000 मतं देखील त्यांना अजून पार करता आलं नाही आहे, यामुळे मोठा धक्का टिबळी वाजा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार त्यांना बसले आहे. पण एक या निमित्ताने हे सिद्ध झालं आहे की ममता बॅनर्जीचा पक्ष आणि ममता बॅनर्जी हा अजूनही ज्या पद्धतीनं लोकांच्या मनात आहे हे सिद्ध होतंय. त्याचमुळे पुन्हा एकदा त्या मुख्यमंत्रीपदी कायम राहतील आणि ज्या मतदारांची चर्चा होती की त्यांना इथे मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे, ती अडचण ज्यामध्ये निकाल येतोय ते कुठल्या प्रकारची अडचण नाही, त्यामुळे असं म्हणावं लागेल की 50,000 टप्पा पार झालाय. आता निश्चितच प्रशांत, आणि प्रत्येक निवडणुकीतून एक संदेश विरोधी पक्षापर्यंत पोहोचत असतो, त्यातला एक संदेश ममता दिदींनी दिलेला आहे की त्यांचाच खेळा इथे चालणार आहे. आणि त्याचबरोबर एकीकडे राज्यातलं स्थान बळकट, पण जेव्हा मुख्यमंत्रीपदी त्यांच्या शिक्कामोर्तब होत आहे तेव्हा एकूणच राजकारणातलं त्यांचं स्थान आणखीन भक्कम. बरोबर आहे, या वेळेला जर बघितलं आपण तर
तर 2011 जो मार्जिन होता विजयाचं जे विजयाची फरक होता तो होता त्यापेक्षा जास्त म्हणजे अजून आता फक्त एक राऊंड उरलेला आहे ज्यापर्यंत माहिती पुढे येत आहे आणि या घडीला 56,388 मतं मार्जिन हे विरोधी पक्ष जो उमेदवार त्याच्या जास्त आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की 2011 पेक्षा जास्त मार्जिनने त्या निवडणुकीत आहे 2011 मध्ये ज्यांना 50,000 मार्जिन मिळालं होतं त्यावेळेस त्यापेक्षा जास्त मार्जिन यावेळेस त्यांच्या या विजयामध्ये असणार आहे. यातून हे पक्क होत आहे की ममता बॅनर्जीच्या या निवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये जोरदार झटका भारतीय जनता पक्षाला बसलेला आहे आणि यातून हे स्पष्ट झालेलं आहे की ममता बॅनर्जी यांनी आपली सत्ता कायम ठेवताना कुठल्याही प्रकारची हयगय करणार नाही असे दाखवून दिलं आहे आणि त्यांनी हे स्पष्ट समोर सांगितलं आहे की माझा जो चेहरा आहे आणि मी जी ज्या पद्धतीनं माझं राजकारण करते त्या राजकारणाला पश्चिम बंगालच्या जनतेची साथ आहे आणि हे याच विजयातून निश्चित होतं. जवळपास 56,388 इतक्या मोठ्या मताधिक्याने ते आता विजयी होताना दिसतायत आणि आपण बघतोय की इतक्या मोठ्या मताधिक्य त्यांना आधीच्या निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्य आत्ता तरी मिळालेलं आहे आणि काही वेळातच या निकालाची घोषणा होऊ शकते तेव्हा पश्चिम बंगालमधली आत्ताच्या क्षणाची महत्वाची बातमी ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी या दरम्यान घेतलेली आहे. आणि महत्वाच्या